ठीक आहे तर आज आपण महाराष्ट्रातील नद्या बघणार आहोत तर दोन प्रकार बघू शकतो याची विभागणी करून एक म्हणजे कोकणातील नद्या दुसरं म्हणजे महाराष्ट्राच्या पठारावरील नद्या या दोन्ही बघायच्या असल्या तर या दोन्ही नद्या ज्या आहेत दोन्ही प्रकारच्या नद्या वार्षिक नद्या नाही आहेत म्हणजे हे ऋतूनुसार एक प्रकारच्या वाहत असतात का कारण यांना उन्हाळ्यातनी पाऊस जे पावसाचं पाणी असते त्याच्यावर तर वाहू शकते पण पान, उन्हाळ्यात पाणी भेटत नाही त्यामुळे तर यातनी जे महत्त्वाचं आहे पहिल्या कोकणातील नद्या तर कोकणातील नद्या ज्या आहेत ते मुख्यतः सायंद्रीमधून उगम पावतात सायंद्री म्हणजे काय तर हा पश्चिम घाटचा असा भाग जो महाराष्ट्र आणि गोवामध्ये येत असतो ज्याला सायंद्री म्हणून ओळखलं जात असतात तर या सर्व नदी सायंद्रीतून उगम पाहून पश्चिमेला जातात म्हणून यांना पश्चिम वाहिनी नद्या असे म्हणतात अरबी समुद्राला जाऊन मिळतात तिसरा महत्वाचा पॉईंट आहे की हे सर्व एकमेकाला समांतर वाहतात म्हणून यांनी समांतर प्रारूप तयार केलेलं आहे जसं उदाहरणार्थ उल्हास नदी वैतरणा नदी तानसा नदी भातसा नदी या सर्व नदीचे एक्झाम्पल झाली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सांद्रितून उगम पावतात आणि लगेच जे आहे अरबी समुद्राला जाऊन मिळतात म्हणून यांची लांबी जी आहे ती कमी आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अति वेगवान नद्या आहे यांच्या मुखाशी खाळ्या तयार झालेल्या आहेत त्या प्रकारचे अनेक पॉईंट कोकणातील नद्याचा बघू शकतो त्याचप्रमाणे जे आहे ते आहे दुसऱ्या महाराष्ट्रातील पठारावरील नद्या तर महाराष्ट्राचं जे पठार आहे हे पूर्ण महाराष्ट्रात जवळपास नवव्या नव्वद टक्के भाग व्यापतो महाराष्ट्राचं पट पठार जे आहे हे दख्खनचाच पठाराचा एक भाग आहे आणि त्या पठारावरून महाराष्ट्राच्या उगम पावणाऱ्या नद्या त्यातनी तीन प्रकारच्या नद्या आहेत पश्चिमवाहिनी दक्षिण दक्षिण वाहिनी पूर्ववाहिनी तर सर्वात प्रथम आपण पश्चिम वाहिनी जी आपल्या उजव्या बाजूला आहे ते बघू तर दोन नद्या बघित आहे तापी आणि नर्मदा त्यातील ता तापी आणि नर्मदा दोन्ही नदीची एक खासियत आहे की हे खजदरीतून वाहतात प्रश्न असा विचारला की खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात तर एक आहे तापी दुसरी आहे नर्मदा त्यातील तापी जी पहिली नदी आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे ही नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि दुसरी नर्मदा जी आहे ती भारतातील सर्वात मोठी जे आहे पश्चिम वाहिनी नदी आहे म्हणजे तापी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी नर्मदा ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी त्याच्यानंतर जे दक्षिण वाहिनी नदी आहे त्यातनी आहे वर्धा वैनगंगा आणि इंद्रायवती ठीक आहे तर यातील जे वर्धा नदी आहे जसं विचारात घेतलं चंद्रपूर वगैरेच्या सीमा बनवत असते ते सर्व दक्षिणेला वाहतात म्हणून यांना आपण दक्षिण वाहिनी नदी म्हणतो कोणत्या वर्धा वैनगंगा इंद्रायणी त्याच्यानंतर आहे पूर्ववाहिनी नद्या पूर्ववाहिनी नद्यामध्ये आपण जसं पाहू शकतो गोदावरी आहे भीमा आहे कृष्णा आहे पैनगंगा त्यातली गोदावरी जी आहे ही महाराष्ट्रातल्या जे दख्खन पठार आहे यातील सर्वात मोठी नदी आहे पूर्ववाहिनी नदी आहे ह्या पूर्व पूर्ववाहिनी नदी आहे गोदावरी सर्वात मोठी नदी आहे त्यामुळे दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा सुद्धा म्हणतात जर बघितलं उपनद्या याचे ते ते धरून महाराष्ट्रातील जवळपास एकोणपन्नास टक्के जे खोरं आहे गोदावरीचं ते महाराष्ट्रातले गोदावरी भूभाग वापत असतो ते अशा प्रकारे जे आहे आपण बघितलं महाराष्ट्रातील नद्या फक्त याच्यातलं आपण महत्वपूर्ण बघितलं की याचं क्लासिफिकेशन म्हणजे एक प्रकारे विभागणी करून आपण सोप्यातून चार द्वारे कस अभ्यास करू शकतो पहिले कोकणातील नद्या मग पठारावरील पठारावरी म्हणजे पूर्व वाहिनी दक्षिण वाहिनी पश्चिम वाहिनी याच्यानंतर अशाच प्रकारे एखादा अजून व्हिडिओ बघू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे